आता मी दोन ठिकाणं अवेलेबल करून पाहिलं पण होत नाही. मिनिटात झाला असतं बरं का? बरं ठीक आहे. टीम म्हणजे टीमला इथं कोण आहे? तू तिथे प्रोड्युसर आणि नक्की तर किती पाहिजे? औषध बनिल जाण्या चाल. अरे सर राजयाब तुम्ही या सवा गावानी धनी नाही कुणी तुमच्या बाजूनी. राजयाब तुम्ही या सवा गावानी धनी नाही कुणी तुमच्या बाजूनी. जय घोष बाजेल आसमान गाजेल येऊ दे राज. काळजी नका करू, बच्चे हमारे साथ में खेलेंगे. हाय मोर. हा चल ना, येतो ना. हा आलो आलो. ए आण लवकर. वय वय माझी बांधून घे एखादी. घेतली घेतली. चल पिल्या एकदा करू नको. हा कळत नाही आपल्याला. चाललो मी. अरे चाल की. आलो आलो. ते तुझा बाप काय कुठे होता ग? अरे कुछ नाही, मग दवाई बना रे ते. चलो खेळेंगे. चल आज हा सिनेमा बघितला. या सिनेमामधून जिंदे आणि आज हा सिनेमा बघितला त्यातून मनुष्याचं जीवन जीवनासाठी लागणाऱ्या जलसंवर्धन आणि जंगल जंगलामध्ये मिळणाऱ्या वनस्पती आणि मानवता तसंच यामध्ये सर्व धर्मसमभाव याविषयी जी माहिती दिलेली आहे आणि दाखवलेली आहे ती आजच्या काळाची गरज आहे. आजच्या काळाच्या गरजेमध्ये जे धार्मिक आणि जातीयवाद जे वाढत आहेत त्याला वास्तवता दाखवण्यासाठी आणि सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि आपलं जीवन सुधारण्यासाठी जंगलाची ही सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि जंगलामध्ये मिळणारे विविध औषधी वनस्पती याची जी गरज आहे ती यातून दाखवलेली आहे. नुकताच आपण आता कोरोनामधून बाहेर पडलो, त्या कोरोना काळामध्ये सुद्धा आपल्याला आपण जे निरनिळ्या नैसर्गिक वनस्पतीचे जे काढे वापरले त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा झालेला आहे. हेच या चित्रपटातून मार्गदर्शन होत आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण कृपया हा चित्रपट सिनेमागृहात पाहावा ही विनंती. बोला. नमस्कार, मी वैष्णवी शिंदे. जिंदगानी या मूवीमध्ये मी मुनी नावाचं कॅरेक्टर केलं आहे. जिंदगानी हा मूळतः निसर्गावर आधारित आहे, म्हणजे निसर्ग आणि मानव यांचं नाते यात दाखवलं आहे. आपण निसर्ग आपल्याला भरपूर काही देत असतो, पण जर आपण त्याचं शोषण केलं तर तो त्याचं प्रत्युत्तर कसं देऊ शकतो हे आपल्या चित्रपटात दाखवलं आहे. मी जी मुनी नावाचं पात्र केलं आहे ते मुख्य नायिकेचं पात्र आहे. मनमौजी अशी ती दाखवली स्वतःच्या विश्वासप्रमाण. आणि मी सगळ्यांना विनंती करेल की नक्की हा मूवी तुम्ही OTTवर यायची वाट न बघता थिएटरमध्ये येऊनच बघावा. रोल. नमस्कार, मी संपत शिंदे, पोलीस निरीक्षक म्हणून मी नोकरी करतो. माझं अतिशय धकाधकीचं जीवन आहे, त्यामुळे मिसेस ही लग्न झाल्यापासून सर्व कुटुंब सांभाळते आणि कुटुंब सांभाळता सांभाळताच ती लग्नाच्या वेळेस जी 10वी शिकलेली होती ती शिकून WME PhD झाली आणि त्यानंतर नोकरी न करता संसाराकडे दुर्लक्ष होईल म्हणून नोकरी न करता काहीतरी व्यवसाय करावा म्हणून चित्रपट निर्मिती करण्याचं तिने ठरवलं.
तिला त्यात येणाऱ्या अडचणीबद्दल मी सांगितलं, फार संघर्ष आहे, कठीण आहे, परंतु तिने ते इंद्रधनुष्य पेलवण्याचं निश्चित केलं. त्यानंतर मग मी पण मानसिक सपोर्ट केला आणि तिने आमचे फॅमिली फ्रेंड आहेत विनायक भिकाजी साळवे त्यांची एक तिला कथा आवडली होती, त्या कथेवर तिने काम केलं. त्यासाठी ते ज्या स्क्रीन टेस्ट घेतल्या त्यामध्ये आमची लहान मुलगी जी एम एस सी मॅथ झालेली आहे, यू पी एस सीचा स्टडी करते, तिची स्क्रीन टेस्ट घेतली असता ती त्यांना योग्य वाटली. परंतु तिला यू पी एस सी स्टडी करताना काम करावं की नको याचं द्विधा मनस्थिती होती, परंतु तिनं काम केलं आणि यांनी अक्षरशः दोघींनी मिळून हे इंद्रधनुष्य पेललेलं आहे. मी मधूनमधून त्याचा आढावा घेत होतो, मानसिक सपोर्ट करत होतो, परंतु मलासुद्धा संपूर्ण चित्रपटाबद्दल एवढं सुंदर बनलं असेल असं कधी वाटलं नाही. परंतु जेव्हा चित्रपटाला रिवॉर्ड मिळायला सुरुवात झाली, या चित्रपटाला नॅशनल आणि इंटरनॅशनल 9 अवॉर्ड मिळालेले आणि ते मिळाल्यानंतर मलाही जाणवलं की खरंच पत्नीने काहीतरी भव्यदिव्य काहीतरी केलेलं आहे आणि त्यामुळे मी चांगलाच आता सपोर्ट केलेला आहे आणि आज तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 125 थिएटरला हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे आणि महाराष्ट्रातून जे काही रिपोर्ट येत आहेत त्यानुसार आज जे आपण बोलले 5-7 चित्रपट आज रिलीज झाले त्यामध्ये 1 नंबरला आपला जिंदगानी चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरलेला आहे, याचा मला अभिमान वाटतो आणि आज खरंच मी मला माझ्या पत्नीचा आणि मुलीचा अभिमान वाटतो आणि आज जे प्रेक्षक त्यांना या याच्यामध्ये धंद्यामध्ये किंवा व्यवसाय निर्मिती व्यवसायामध्ये प्रस्थापित होण्यासाठी मदत करतात त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांनी अशीच एक एक चांगली कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करावी असेही मी त्यांना या प्रसंगी सांगू इच्छितो आणि त्यांना पुन्हा एकदा दोघींना शुभेच्छा देतो आणि माझ्या सपोर्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी में बहुत अच्छी पिक्चर बन रही है. इस पिक्चर में जहाँ पर्यावरण संसर्धन संभाव और ग्रामीण अंचल का जो चित्रीकरण हो रहा है बहुत अच्छा है. इसी फिल्म के द्वारा एक नवोदित अभिनेत्री वैष्णवी मराठी सिने सृष्टि को मिलने जा रही है, उसका हम अभिनंदन करते हैं. और इस फिल्म के जो निर्देशक है विनायक साळवे, जिन्होंने सदा का रोल भी निभाया, बहुत अच्छा रोल उन्होंने किया है, और मैं अपनी तरफ से इस पिक्चर के लिए हार्दिक शुभकामनाएं हूँ. सभी को ये पिक्चर एक बार जरूर देखनी चाहिए. ओके, आपका नाम? रोल. नमस्कार, मी संपत शिंदे, पोलीस निरीक्षक म्हणून मी नोकरी करतो. माझं अतिशय धकाधकीचं जीवन आहे, त्यामुळे मिसेस हे लग्न झाल्यापासून सर्व कुटुंब सांभाळते आणि कुटुंब सांभाळता सांभाळताच ती लग्नाच्या वेळेस जी 10वी शिकलेली होती ती शिकून WME PhD झाली आणि त्यानंतर नोकरी न करता संसाराकडे दुर्लक्ष होईल म्हणून नोकरी न करता काहीतरी व्यवसाय करावा म्हणून चित्रपट निर्मिती करण्याचं तिने ठरवलं. तिला त्यात येणाऱ्या अडचणीबद्दल मी सांगितलं, फार संघर्ष आहे, कठीण आहे, परंतु तिने ते इंद्रधनुष्य पेलवण्याचं निश्चित केलं. त्यानंतर मग मी पण मानसिक सपोर्ट केला आणि तिने आमचे फॅमिली फ्रेंड आहेत विनायक भिकाजी साळवे त्यांची एक तिला कथा आवडली होती, त्या कथेवर तिने काम केलं. त्यासाठी ते ज्या स्क्रीन टेस्ट घेतल्या त्यामध्ये आमची लहान मुलगी जी MSc मॅथ झालेली आहे, UPSCचा स्टडी करते, तिची स्क्रीन टेस्ट घेतली असता ती त्यांना योग्य वाटली. परंतु तिला UPSC स्टडी करताना काम करावं की नको याचं द्विधा मनस्थिती होती, परंतु तिनं काम केलं आणि यांनी अक्षरशः दोघींनी मिळून हे इंद्रधनुष्य पेललेलं आहे. मी मधूनमधून त्याचा आढावा घेत होतो, मानसिक सपोर्ट करत होतो, परंतु मलासुद्धा संपूर्ण चित्रपटाबद्दल एवढं सुंदर बनलं असेल असं कधी वाटलं नाही. परंतु जेव्हा चित्रपटाला रिवॉर्ड मिळायला सुरुवात झाली, या चित्रपटाला नॅशनल आणि इंटरनॅशनल 9 अवॉर्ड मिळालेले आणि ते मिळाल्यानंतर मलाही जाणवलं की खरंच पत्नीने काहीतरी भव्यदिव्य काहीतरी केलेलं आहे आणि त्यामुळे मी चांगलाच आता सपोर्ट केलेला आहे आणि आज तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 125 थिएटरला हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे आणि महाराष्ट्रातून जे काही रिपोर्ट येत आहेत त्यानुसार आज जे आपण बोलले 5-7 चित्रपट आज रिलीज झाले त्यामध्ये 1 नंबरला आपला जिंदगानी चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरलेला आहे, याचा मला अभिमान वाटतो आणि आज खरंच मी मला माझ्या पत्नीचा आणि मुलीचा अभिमान वाटतो आणि आज जे प्रेक्षक त्यांना या याच्यामध्ये धंद्यामध्ये किंवा व्यवसाय निर्मिती व्यवसायामध्ये प्रस्थापित होण्यासाठी मदत करतात त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांनी अशीच एक एक चांगली कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करावी
असे ही मी त्यांना या प्रसंगी सांगू इच्छितो आणि त्यांना पुन्हा एकदा तुम्हींना शुभेच्छा देतो आणि माझ्या सपोर्ट जय हिंद जय भारत. जीवनी कैलास घोडके. आज जिंदगानी पिक्चर हा 125 थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. याचा निर्माता सुनीता संपत शिंदे या आमच्या मैत्रीण आहे आणि आज सावित्रीबाईमुळे आज एवढं सगळं करू शकल्या. ग्रामीण भागातून आलेल्या या महिलेने आज चित्रपटाची निर्मिती केली ही आमच्या सर्व महिलांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा जिंदगानी पिक्चर इतका सुंदर बनवलेला आहे, निसर्गाचं आणि मानवाचं अगदी जवळचं नातं आहे, यासाठी हा पिक्चर सर्वांनी प्रत्येकाने अगदी आवर्जून बघावा. आणि शिंदेताईंची कन्या देखील या सिनेमामध्ये आहे, तर दोघींचं सुद्धा आज आम्ही भरभरून कौतुक करतो आणि त्यांच्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो. हे सगळं आमच्या सावित्रीबाईमुळे शक्य झालं. या सावित्रीच्या लेकींना सर्वांनी कौतुक करून उंच भरारी द्यावी आणि त्यांच्या पंखांना बळ द्यावं अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देते. संजीवनी कैलास घोडके. आज जिंदगानी पिक्चर हा 125 थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. याचा निर्माता सुनीता संपत शिंदे या आमच्या मैत्रीण आहे आणि आज सावित्रीबाईमुळे आज एवढं सगळं करू शकल्या. ग्रामीण भागातून आलेल्या या महिलेने आज चित्रपटाची निर्मिती केली ही आमच्या सर्व महिलांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा जिंदगानी पिक्चर इतका सुंदर बनवलेला आहे, निसर्गाचं आणि मानवाचं अगदी जवळचं नातं आहे, यासाठी हा पिक्चर सर्वांनी प्रत्येकाने अगदी आवर्जून बघावा. आणि शिंदेताईंची कन्या देखील या सिनेमामध्ये आहे, तर दोघींचंसुद्धा आज आम्ही भरभरून कौतुक करतो आणि त्यांच्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो. हे सगळं आमच्या सावित्रीबाईमुळे शक्य झालं. या सावित्रीच्या लेकींना सर्वांनी कौतुक करून उंच भरारी द्यावी आणि त्यांच्या पंखांना बळ द्यावं अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देते. नमस्कार, मी नीता पंडित कांबळे. आज जिंदगानी हा चित्रपट खूप आणि खूप सुंदर आहे. या चित्रपटामध्ये एक आपल्या जी संस्कृती आहे मराठी, ही मराठी भाषा या चित्रपटामध्ये आपण जतन करू शकतो. आणि भटक्या जमाती ज्या आहेत त्याच्यानुसार आपल्या आपली जे जडीबुटी औषध हे किती आपल्यासाठी उपयोगिता आहे ह्या चित्रपटातून दाखवलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की एक सर्व धर्मसमभाव, की आता ज्या या काळामध्ये आपला सर्व धर्मसमभाव आणि सगळ्यांनी एकताचा संदेश या चित्रपटामध्ये दिलेला आहे. मी सर्वांना आपल्या सर्वांना विनंती करते की हा चित्रपट अतिशय खूप आणि खूप चांगला आहे आणि सर्वांनी तो चित्रपटगृहामध्ये येऊन बघावे अशी मी आपणास विनंती करते. धन्यवाद. मी सौ सुनीता संपत शिंदे, जिंदगानी मूवीची निर्माती. या जिंदगानी मूवीच्या संदर्भात हे सांगेल की निसर्गावर आधारित आहे. निसर्ग आणि मानवाचा संबंध यामध्ये दाखवण्यात आलेला आहे. आजपर्यंत अनेक ठिकाणी हा म्हणजे पाठवलेला होता परदेशात पण सिनेमा, तर ह्या सिनेमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. तर यामध्ये ज्या कोरोना काळामध्ये अनेक आपण ॲलोपॅथी घेतली त्यामध्ये आयुर्वेद किती महत्त्वाचं होतं. सुरुवातीला आपल्याला आजपर्यंत ती औषधे आलीच नव्हती ॲलोपॅथीची, पण वाचवतानी म्हणजे आयुर्वेदाने त्या काळात मानवाला वाचवलं. सिनेमा प्रदर्शित झाला असे किती थिएटरमध्ये आज प्रदर्शित झाला? आज 125 थिएटर महाराष्ट्रातील 125 थिएटरमध्ये आज प्रदर्शित झालेला आहे. सर्वांनी यासाठी पहा की साऊथचे अनेक चित्रपट येते आणि आपला मराठी प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतो, जे आज आपल्या महाराष्ट्राला याची गरज आहे म्हणजे आपली मराठीच एक दिवस संपून जाईल तर हे नको व्हायला म्हणून हा मराठी सिनेमा आवर्जून प्रत्येकाने घराघरातून आपल्या फॅमिलीसह या आणि त्याला प्रतिसाद द्या. बरं मॅडम, कोरोना संपल्याच्या नंतर आता तुरंत 10 ते 12 मराठी चित्रपट येऊ घातलेले, त्याबद्दल आपलं काय मत आहे? 10-12 चित्रपट जरी आले प्रत्येकाचे विषय वेगवेगळे होते आणि प्रत्येकात पण वेगवेगळे संदेश आहे, म्हणून प्रत्येकाने प्रत्येक आलेला मराठी पिक्चर हा आवर्जून पाहावा मराठी. बरं, पूर्वी पुणे मुंबई कोल्हापूर अशा ठिकाणी फिल्म निर्मिती होत होती, पण आता ग्रामीण भागात सुद्धा निर्मिती होत आहे, त्याबद्दल आपलं मत काय? ते म्हणजे आता त्यावेळी ठीक आहे ती का होत होती, पण म्हणजे माझं तर म्हणणं आहे प्रत्येक गावागावातून ते झालं पाहिजे. ओके ओके. आपलं नाव सांगा. नाव सुनीता संपत शिंदे.